नमस्कार मित्रांनो, एस सी क्लासी टेकमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. जलद गतीने संदेश वहनाचा सर्वोत्तम प्रकार कोणता? तर तो आहे दूरध्वनी. नंतरचा प्रश्न आहे, मैदानी प्रदेशामुळे कोणत्या प्रदेशात रेल्वेचे जाळे अधिक आहे? तर आहे उत्तर प्रदेशमध्ये. तंत्रज्ञान विकासाचा एक दुष्परिणाम कोणता? तर भोगवादी वृत्तीमध्ये वाढ होते. भारतीय समाज व्यवस्थेमधील महत्त्वाचा दोष कोणता आहे? ते गतिशीलतेचा अभाव. अमर्याद शहरीकरणाचा सर्वोत्तम उपाय कोणता? तर ग्रामोद्योगावर भर देणे. उच्च तंत्रज्ञानाद्वारे वस्तू निर्मिती कोणत्या उद्योगाला अपायकारक आहे? तर हस्त व्यवसायाला. शरीरात दडविलेल्या सोन्याचा कोणत्या किरणांच्या सहाय्याने शोध घेतला जातो? तर क्ष किरण, जे आपण एक्सरे म्हणतो. अनुवंशिकता सिद्धांत कोणी मांडला? तर मंडेल यांनी. तर आकाशवाणी वातावरणाच्या कोणत्या स्तरातून श्रोत्यापर्यंत पोहोचते? तर दलांबर माध्यमातून. देशात जळण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेपैकी किती गरज लाकडाद्वारे भागविली जाते? तर 67%. ग्रीन हाऊस इफेक्टला कोणता वायू जबाबदार आहे? तर ग्रीन हाऊस इफेक्टला कार्बन ऑक्साईड, मिथेन नायट्रेट ऑक्साईड हे वायू जबाबदार आहेत. कोणता ऊर्जेचा सहंस स्रोत आहे? तर सूर्य. शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? तर शारीरिक मानसिक समर्थन प्राप्त करून देणे. प्राथमिक शिक्षणातील गळतीचे प्रमाण अधिक असल्याचे कारण कोणते? तर पालकांचे दारिद्र्य. कोणत्या उपग्रहाद्वारे देशाच्या अद्ययावत नकाशा तयार करण्यात येणार आहे? तर मेटसॅट. अजीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मानवी शरीरात कोणते प्रभाव निर्माण होतो? तर मनाचा चिडचिडपणा. कोकण विभागातील तांबड्या जमिनीची कोणत्या खडकावरून बनलेली आहे? तर लॅडेराइट. जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम करणारा घटक कोणता? तर जमिनीतील अन्नद्रव्ये, जमिनीची जलसांधारण क्षमता व भर खताचा वापर ह्या गोष्टी जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम करत असतात. महाराष्ट्राच्या पीक रचनेत कडधान्याच्या लागवडीसाठी क्षेत्रात काय परिणाम होत आहे? तर घट होत आहे. रोवणी पद्धतीने लागवड कोणत्या पिकाबाबत शक्य आहे? तर भात. युरिया या रासायनिक खतात किती टक्के नत्राचे? घट होत आहे. युरिया या रासायनिक खतात किती टक्के नत्राचे प्रमाण असते? तर 46%. भाजी पालावर्गीय पिकांत सिंचन करण्यासाठी रान बांधणीची कोणती पद्धत अधिक उपयुक्त ठरते? तर वाफे पद्धती. उंच सकल भौगोलिक प्रदेशात कोणती सिंचन पद्धती प्रामुख्याने अस्तित्व आहे? तर उपसा सिंचन पद्धती. खालीपैकी कोणते पीक पाण्याचा अधिक ताण सहन करू शकते? तर ज्वारीचे पीक. बाजरी व तूर 2:1 प्रमाणात एकाच वेळी पेरणे म्हणजे कोणती पीक पद्धत होय? तर आंतरपीक. खडकाळ व उतारवरील उथळ जमिनीत कोणती शेती पद्धत उपयुक्त ठरते? तर वनपुरण. गहू पिकाला सिंचनाची किमान किती पाळ्या द्याव्या लागतात? तर 4. महाराष्ट्रात फळबाग पिकांतर्गत सर्वाधिक 4.33 लाख हेक्टर लागवड क्षेत्र कोणत्या फळपिकाचे आहे? तर आंबा. दूध महापूर योजनेचे कोणत्या राज्याने सहकार्य केले आहे? तर कर्नाटक. सानेन कशाची जात आहे? तर शेळीची. राष्ट्रीय वन धोरणानुसार देशातील 33% क्षेत्र वनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे? तर इ.स. 1988 जंगल लागवडीचा कायदा कोणता? तर लागवड तस्करी मदत नाही, पूर नियंत्रण, जमिनीची धूप थांबणे, वातावरण समतोल, या सर्व विषयी जंगल लागवडीचा फायदा आपल्याला होतो. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मासेमारी होते? तर रत्नागिरीमध्ये. महाराष्ट्रातील भात शेतीतील प्रामुख्याने कोणत्या माशाचे उत्पादन घेतले जाते? तर जिंताडा. भारतीय शेतीची प्रमुख समस्या कोणती? तर सिंचनाचा अभाव, शेतकऱ्यांची दारिद्र्य व पीक साठवण सुविधेचा अभाव. कोणती संस्था कृषी तथा कृषी आधारित उद्योग यांना वित्तीय सहाय्य करते? तर नाबार्ड. 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन धारण क्षमता असणारे शेतकरी कोणत्या गटात मोडतो? तर सीमांत शेतकरी. किमान राहणीमानाचा आवश्यक धारण क्षेत्रास काय म्हणतात? तर आर्थिक धारण क्षेत्र.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैश्वीकरण प्रक्रिया कोणत्या कार्यकाळात सुरू झाली? तर नरसिम्हा राव जो आहे पंतप्रधान होते त्यावेळेस. भांडवल निर्मितीचा दर कशावर अवलंबून असतो? तर बचतीच्या दरवर. शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोणती संस्था करते? तर सेबी. तर भारतात मूल्यवर्धित कर कधीपासून लागू करण्यात आला? तर याचं उत्तर तुम्हाला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. नाहीतर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही याचं उत्तर तुम्हाला नक्की सांगू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर व सबस्क्राईब करा. लगातार 3 व्हिडिओ आम्ही कालपासून टाकलेले आहेत, तर हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला 5 ते 6 मार्क नक्की मिळून देऊ शकतात येणाऱ्या कुठल्याही भरतीमध्ये असो.